त्याची आई वाघाने मारून टाकली बेटा. 3 दिवसाचं होतं, मी त्याला भेटायला गेली, ते चालत चालत आला, थकून गेलं होतं. माझ्या मांडीवर डोकं ठेवलं, मी त्याला थोपटते. 3 दिवस त्याला प्यायला काही नव्हतं, ते आईची वाट बघत होतं. आणि मी थोपटता थोपटता त्याच्या तोंडावर हात फिरवत होते, त्याच्याशी बोलत होते. बाळा, आई नाही येणार बेटा परत. वाट नाही पाहू मा, मी आई आहे रे, मी माई आहे रे बाळा. मरू नाही बाबा, दूध पी बाबा, दूध पी बाळा. मरायचं नाही मग, आपल्याला जगायचं आहे. पोरानं सांगितलं आणा रे थोडं दूध. पोरं दूध घेऊन आले. मी त्या दुधात हात फिरवला, त्याच्या तोंडावर हात फिरवला. पी मा, पी बाळ. प्यायला लागले की रे. प्रेमाचं भुकेला आहे जग, लक्षात ठेवा. मुख्य जनावरं सुद्धा माया कळते रे. मी तोंडावर दुधात हात फिरवत होते, त्याच्या तोंडावर हात फिरवत होते, ते दूध पित होतं. आता 3 वर्षाचं झालं, जगलं मेलं नाही. मी जनावरसुद्धा, जनावरांची सुद्धा आई, लेकरांची माई, तुमची पण माई बेटा. आणि माझ्यासमोर प्रश्न आहे. मला आज सकाळपासून फार मी अस्वस्थ आहे, कारण सगळा चारा संपलेला आहे. लेकरं कुठून कुठून काटक्या कुटक्या आणून त्यांच्यासमोर टाकत आहे. खूप वाटत होतं की ह्या लेकरांनी जर मला 50,000 दिले, 51,000 देणार आहे हे कार्यकर्ते सगळे, तर ताबडतोब मी रात्रीच्या गाडीने विद्याला बसवते. सकाळी जाऊन तो ताबडतोब काहीतरी गेलं त्यांच्यासमोर टाकेल. पण काय करणार लेकरं, 4 दिवस झाले बँक बंद आहे. तुमच्याकडे पण काही जास्त नसणार आहे मला माहीत आहे. म्हणून त्यांचा मी चेक तर नक्की घेते, पण देता आला ना इमर्जन्सी तर माझ्या लेकरासाठी थोडं द्या, गाईसाठी आज जास्त द्या बेटा. त्यांना बोलता येत नाही रे, पण भूक लागल्यानंतर रडतात बेटा, ओरडतात. आम्हाला जेवायला द्या म्हणून मागतात रे. मी सगळ्यांची आई आहे ना बेटा, त्यामुळे आयुष्य गेलं माझं मागता मागता. आज लेकरांसाठी आणि गाईसाठी सुद्धा मागते. तुम्हाला द्यायचं आहे, मला घ्यायचं आहे, माझी झोळी भरून निघून जायचं आहे. अनाथांसाठी, मुख्या गायींसाठी, वासरांसाठी. आणि आश्चर्य म्हणजे मी शाकाहारी आहे, माझे सगळे लेकरं शाकाहारी आहे, माझ्या सगळ्या संस्था शाकाहारी आहे. आणि माझ्या सगळ्यात जास्त जवाई जैन समाजाची आहे. का? मी शाकाहारी आहे म्हणून. खूप जवाई माझे जैन आहेत रे, जळगाव जिल्ह्यामध्ये इशेंदूर नेला. आणि मी आज तुमची माई आहे बेटा. मन अस्वस्थ आहे, माझ्या गाईंना रात्रीसुद्धा ओरडत असतील रे. उद्या त्यांना खायला द्यायचं आहे, लेकरांनासुद्धा खायला द्यायचं आहे. आणि आज तुम्हीच माझ्यासमोर आहे. आणि पोरांचा चेक उठणार नाही 4 दिवस. चेक मी घेणार आहे, पण वाटायला 4 दिवस लागणार आहे. तोपर्यंत माझ्या गाई जगल्या पाहिजे, ओरडायला नको. लेकरं जगले पाहिजे रे बाळा. आणि आज तुम्ही माझे पालक व्हा बेटा, माझ्या लेकरांचे, माझ्या संस्थेचे मालक व्हा बाळ. तुमच्या कष्टाचे 4 शीतं माझ्या पदरात टाका, माझ्या गाईंना जेवायला द्या. परत माझे भाषण चालूच आहे. आजची बँक उद्याला उघडणारच आहे, पण आज तुम्ही माझी बँक व्हा. प्रेमाने माझी झोळी भरा. तुम्हाला द्यायचं आहे, मला घ्यायचं आहे, निघून जायचं आहे बाळांनो. आज मला खरं दान द्या बेटा. काय असेल नसेल ते द्या माझ्या गाईंना. अरे गाई म्हणजे दुधाच्या नाही रे, टाकून दिलेल्या, फेकून दिलेल्या. अरे मी खाटकाकडून सोडून आणली गाय माझ्या पोरांनी, आणि 20व्या दिवशी बाळ झालं. बाळ बाळांचे सुखरूप आहे, त्यांना वाचवा बेटा. मी संकटात आहे, माझ्या गाईचं तोंड रिकाम आहे रे. त्यांच्या तोंडात चारा द्या आणि काही करा, पण आज माझी झोळी भरा. तुम्हाला द्यायचं आहे, मला घ्यायचं आहे, निघून जायचं आहे बेटा. काळजी घ्या. आणि कार्यकर्त्यांनो, तुम्हाला पण विनंती करते बेटा. बाळांनो, कावळे आणि चिमण्या नुसतं उडतात, कावळे आणि चिमण्या नुसतं उडतात रे. झेप घेणारी औलाद गरुडाची असते बेटा. गरुडासारखं उंच उंच झेप घ्या. पण बेटा संभाल के, नेती बाण मारते. त्यावेळेस मात्र जखम कुरवळ्यात बसू नका. जमलं तर 4-2 पिसं गाळून टाका, नवे उगवतील. पुन्हा जगायला शिका. पावलांच्या ठसे गोठे उमटू देऊ नका. मी जगले, तुम्ही जगा. मी अनाथांची माय झाले, तुम्ही गणगुत व्हा. आज माझ्या गाईसाठी चारा द्या बेटा, मदत द्या बाळांनो. गाईसाठी, माईसाठी, लेकरांसाठी तुम्हाला द्यायचंय. झोळी भरून मला निघून जायचं आहे. ह्या कार्यकर्त्यांची, धडपड्या लेकरांची काळजी घ्या बाळा. एवढी विनंती करते. 4 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. नमस्कार.